राज्यात सत्तांतर झाल्यापासून नाट्यमय घडामोडी घडताना दिसून येत आहे अशातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनासुद्धा धमकी मिळाल्याचे वृत्त समोर आलं होतं पवारांचा सोलापूरमधील कुर्डुवारीचा दौरा नियोजित होता मात्र या दौऱ्याआधी त्यांना कुर्डुवारीच्या दौऱ्यावर येऊ नका अशी धमकी देण्यात आली होती त्यावर स्वतः शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे अशी कोणतीही धमकी आली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे शरद पवार यांना धमकी आल्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं त्यानंतर शरद पवारांशी स्वत माध्यमांनी बातचीत केली अशा प्रकारची कोणतीही धमकी आलेली नाही तसेच याबाबत त्यांना काहीही माहिती नसल्याने त्यांनी सांगितले त्यानंतर शरद पवारांनी त्यांचा कोरडोवारी येथील दौरा नियमितपणे केला या धमकीबाबत पवारांनी स्पष्टीकरण दिल्यामुळे ही धमकीची अफवाच होती हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं मित्रांनो नेमकं का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद